एनसीपी पार्टी अपनी वर्षगांठ मना रही है। उस मौके पर राजधानी दिल्ली में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अहम नेताओं की बैठक हुई है, जिसमें आखिरकार शरद पवार ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में अपने उत्तराधिकारी की घोषणा कर दी है। बारामती लोकसभा क्षेत्र की सांसद सुप्रिया सूले और सांसद प्रफुल्ल पटेल को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का कार्यकारी अध्यक्ष बनने का मौका दिया गया है। प्रफुल्ल पटेल को जैसे ही एनसीपी के कार्यकारी अध्यक्ष का पद मिला, उनके गृह जिले गोंदिया में एनसीपी कार्यालय के सामने एनसीपी कार्यकर्ताओं ने पटाखे फोड़कर और मिठाइयां बांटकर खुशी मनाई। गोंदिया जिले में कई जगह प्रफुल्ल पटेल को अध्यक्ष पद मिलने की खुशी है। इस बार कार्यकर्ताओं ने कहा कि उन्हें ऊर्जा मिली है। देशाचे नेते शरद पवार साहेब यांनी आज एक मोठा निर्णय घेतला आणि माननीय खासदार प्रफुल्ल पटेल साहेब आणि माननीय खासदार सुप्रियाताई सुले यांना राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केला। हे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यासाठी फार गौरवाची गोष्ट आहे आणि प्रफुल्ल पटेल आणि सुप्रियाताई सुले यासारखे सक्रिय लोकांना, सक्रिय खासदारांना ज्या पक्षामध्ये जबाबदारी दिलेली आहे, याचा अर्थ असा आहे की पवार साहेबांनी एक नवीन पद्धतीनं, जे त्यांनी सांगितलं होतं की एक नवीन पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जोशाने काम, एक वेगळ्या जोशाने काम करणार आहे, ते त्याचं प्रतीक आहे। आणि आज गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या वर्धापन दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आम्ही साजरा करत आहोत आणि याच्यात हे समाचार आला, याबद्दल आम्ही सर्व पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता खुशीचं वातावरण आहे। आणि एक विश्वास जे शरद पवार साहेबांनी प्रफुल्ल पटेल साहेब आणि खासदार सुप्रिया सुले मॅडमवर दाखवला आहे, त्याच पद्धतीनं गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही लोकसभेची निवडणुकीमध्ये सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते मिळून या लोकसभेची सीटवर पुन्हा आमच्या महाविकास आघाडीचा कब्जा होईल, या पद्धतीने आम्ही काम करणार। आणि आजपासून तो आमचा जोश पुन्हा इतका वाढलेला आहे, इतकी मोठी जबाबदारी प्रफुल्ल पटेल साहेबावर आलेली आहे, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक मोठ्या स्तरावर काम करणार, हेच आजच्या या प्रसंगी आम्ही तुम्हाला सांगतो। आता मध्य प्रदेश आणि जे दुसरे राज्य साहेबाला दिलेले आहे त्याच्याबद्दल आजच नियुक्ती झालेली आहे। साहेब कोणत्या पद्धतीची रणनीती करतात, कोणाला काय जबाबदारी देतात आणि इथले लोकांना पण काही जबाबदारी देणार का, हे तो तेच ठरविणार। आजच नियुक्ती झाल्यामुळे कसा, म्हणजे पुढे कोणते कोणते राज्यात कसं काम होणार हे दोन चार दिवसाच्या नंतर समजेल, तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू। आता गोंदिया जिल्ह्याचा आम्ही कार्यकर्ता म्हणून एक नवीन उत्साह आणि नवीन स्फूर्ती आज आम्हाला भेटलेली आहे, कारण वर्धापन दिनच्या एक चांगल्या मुहूर्तवर आज आमच्या साहेबाला एक नवीन जिम्मेदारी आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षचे जे पद मिळत आहे त्या जोशामध्ये आम्ही आज इतके उत्साही आहोत आम्ही की येणाऱ्या काळामध्ये गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक जागी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा कसे येणार यासाठी स्फूर्तीने आम्ही प्रत्येक दिवस आणि प्रत्येक रात्र काम करण्याची एक नवीन स्फूर्ती आम्हाला भेटलेली आहे। एनबीसी न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट।